बोरगाव ते देवगाव गंगापूर या राज्यमार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून तर अंदाजपत्रकानुसार होत नसलेल्या या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार धरून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा एमआयएम पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. गंगापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बोरगाव ते देवगाव गंगापूर रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरील खड्डे चुकवितांना आतापर्यंत अनेक वाहनधारकांना जीव गमवावा लागला, बऱ्याच जणांना अपंगत्व आलंय. असे असतानाही हा रस्ता दोन आमदारांच्या अखत्यारीत येतो, परंतु अनेक वर्षांपासून या रस्त्याचा किढा मात्र सुटत नाहीये. तर 57 कोटीचा रस्त्याचं कंत्राट देण्यात आलं, परंतु संबंधित ठेकेदार या रस्त्याचं काम अत्यंत कासवगतीने करत असून आतापर्यंत झालेलं काम अंदाजपत्रकानुसार होत नाही. तर गंगापूर ते लासूर साईड पंख्यात अक्षरशः शेतातील माती आणून टाकण्यात आली आहे. तसेच मालुंजा येथील शिवणा नदीवर 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल अत्यंत धोकादायक बनलाय. या पुलाची थातुरमातुर डागडुजी करण्यात आली, याचीही चौकशी करून हा पूल नवीन बांधण्यात यावा, तर सदरच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे, नसता एमआयएम पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर फैसल बासुलान, जुबेर पटेल, राहुल वानखेडे, अब्दुल सत्तार, इम्रान खान, अशफाक सय्यद, नदीम हाशमी, मोबिन शेख यांच्या स्वाक्षर आहे. निवेदनाच्या प्रती खासदार इम्तियाज जलील यांना देण्यात आल्या आहेत. इब्राहिम शेख, MCN News, गंगापूर.